करायचं स्मरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदास बोध दशक दहावा जगज्योति नाम समास तीसरा देह अशंका शोधन नाम श्री राम समर्थ. उपाधि विन जे आकाशम तेची ब्रह्म निराभास ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच करून कशी दिली तर प्रार्थनेने करून दिली. कारण का? कारण आपला देह हा चंचल आहे. आपला मन संपूर्णपणे पाहायला गेलो तर चंचल झालेला आहे. या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रथमतः आपल्याला काय म्हणावी लागते तर प्रार्थना. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा स्मरण कोणाचं करायचं आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आतापर्यंत आपण अनेकांच्या घोषणा ऐकल्या अनेकांची मतं ऐकली परंतु आपल्याला काही मिळालं का हो? कसली प्राप्ती झाली हा? काहीच नाही. आपण घोषणा देत राहिलो काहीतरी मिळेल परंतु घोषणा देत असताना जय कोणाचा झालेला आहे? बरोबर की नाही? पराभव कोणाचा झालेला आहे? आपण प्रत्येक वेळेला ज्या घोषणा देत असतो त्या घोषणेला शेवटी जय असतं. परंतु समर्थांनी प्रत्येक वेळेला जी सुरुवात करून दाखवलेली आहे ती जय हा आपलाच आहे. आणि याप्रमाणे जी सुरुवात करून दिलेली आहे एकदा नाही तर दोन वेळा जय आपल्याला दाखवून दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण जर पाहायला गेलो जय कोण आहे त्या प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपला देह आणि चालवणारा अंतरीचा अंतरात्मा म्हणजे दुसरा जय. कार्यसिद्धीस नेण्यासाठी समर्थ आहे रघुवीर समर्थ आहे. प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झालेली आहे. म्हणून मत कोणाचं ऐकावं? भगवंतांनी सर्व काही प्राप्त करून दिलं असताना सुद्धा आपण लोकांचं आतापर्यंत ऐकत आलो. लोक जशी म्हणायचे तसं आपण वागत गेलो परंतु आपल्याला काय प्राप्त झालं? काहीच नाही. म्हणून या दासाला प्रत्यक्षपणे बोध प्रत्यक्षपणे श्रवण का गरजेचं आहे? कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. म्हणून समर्थांनी उत्तमाची सुरुवात करून दिली. दशक दहावा जगज्योतीना आपण जगाच्या पलीकडेसुद्धा आपण पाहायला गेलो साता समुद्र पलीकडे आपण पाहतो बाहेरचे देश त्या देशामध्ये काय चालू आहे आपण इथून बसून पाहत असतो न्यूज येत असतात. बरोबर की नाही? पण जर पाहायला गेलो सूर्यनारायण चंद्र बघा एकच आहे ना काणे काय इथे सुद्धा उगवतो तिकडे सुद्धा उगवताना दिसतो. कार्य कोणाचं आहे? आपल्याला जर बाहेरच्या देशात जायचं आहे तर आपल्याला इथून प्रवास कसा करायचा आहे? ट्रेनने करायचा आहे विमानाने करायचा आहे? विचार करा कसा दृष्टिकोन दिलेला आहे. या जगाच्या पलीकडे सुद्धा परब्रह्माचं कार्य चालू आहे कारण विश्वाचा मालक आहे. आपण आपल्या या परिसरामध्ये राहत असतो आपण तिथलं फक्त ऐकत असतो पाहत असतो. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे दशक दहावा जगत ज्योतीनाम आणि त्यातला समास तिसरा दाखवला देह
अशंका शोधन ना, देहाला पडलेल्या शंका आणि त्यामध्ये शंका झालेल्या आहेत शंकेचं निरसन आणि त्यामध्ये आपल्याला शोध घ्यावायचा आहे. म्हणून करूया स्मरण श्रीराम समर्थ. उपाधिविन जे आकाश ते चिब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. आता आकाश, आकाश संपूर्णपणे जर पाहायला गेलो, आकाशात पतितम तोय यता गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छते. या आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे, आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं असूनसुद्धा तरीसुद्धा आपण आकाशाकडे पाहत असताना आपल्या जुन्या आठवणी आपल्याला स्मरण होत असतात. आपल्याला थोडीफार टेन्शन, काळजी, चिंता वाटू लागली की आपण आकाशाकडे पाहत राहतो. काय सामावून ठेवलेलं आहे? उपाधिविन जे आकाश, उपाधी कोणाला द्यावी? तेची ब्रह्म निराभास. उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही असं ब्रह्म, आणि त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणरूप मूळमायेचा जन्म झालेला आहे. आता समुद्र आहे, समुद्र ठिकाणी जरी आपण गेलो तरीसुद्धा वर पाहायला गेलो तरी आकाशच दिसतो की नाही? एखाद्या डोंगराळ भागात गेलो तिथेसुद्धा गेलो तरी आकाश आहे की नाही? म्हणजे आकाश कुठेही संपलेला नाही, संपूर्णपणे व्यापलेला आहे. ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला, पुनरपी संसारा येणे नाही. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, पुढचा जन्म कोणता आहे, मागचा जन्म कोणता होता, आपण विचार करतो की पुढचा जन्म मला कोणता प्राप्त होईल की पुन्हा मनुष्य देह. कुठलाही जरी बघा जन्म प्राप्त झाला तरी आकाश जसा आहे तसा प्राप्त आपल्याला दिसणार, बरोबर की नाही? यात शंका नाही, कारण देणे ईश्वराचे. ते मूळ मायेचं लक्षण, वायस्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी. हनुमंत वायूचा प्रसिद्ध का भाग दिलेला आहे? ते मूळ मायेचं लक्षण. आता लक्षणं ओळखायची, गुण काय असतात, अवगुण काय असतात, मूळ माया कोणती आहे, आपल्या या देहामध्ये चालवणारा कोण आहे, तर प्रत्यक्ष पाहायला गेलो तर भगवंत आहे. तरीसुद्धा आपण विचार करतो की मला देव अजून प्राप्त झालेला नाही, देव मला दिसत नाही, देव माझ्याशी बोलत नाही. अरे चालवणारा कोण आहे, बोलून घेणारा कोण आहे? आपण ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, त्याच्या दृष्टी घालून गेले ऐसे काहीच नाही उरले. ते मूळ मायेचं लक्षण, वायो स्वरूपाची जाणं. आपण जे बोललेलो आहोत ते दुसऱ्यांना ऐकायला येतं कसं? तर वायो स्वरूपाची जाणं, हवेमार्फत ऐकायला येतं की नाही? आपण हळूवार जरी बोललो तरी तिथपर्यंत ऐकायला जातं, बरोबर ना? पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. वायूच्या अंगी बघा, प्रत्यक्ष पाहायला जर गेलो ना, पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहेत. आणि त्रिगुण कुठले सांगितले आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 5 आणि हे 3 मिळून प्रत्यक्ष पाहायला गेलो तो वायू अंगी. वायूच्या अंगी म्हणजे वायूपासून अग्नी निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे जर पाहायला गेलो, अत्यंत सूक्ष्म रूपात, अत्यंत सूक्ष्म स्वरूपात आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. आकाशापासून वायू झाला, आता कोणापासून काय तयार झालेलं आहे नक्की श्रवण करूया. आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव. आकाशापासून काय झालं?
वायू झालेला आहे, त्याला वायुदेव असं म्हणतात. पुढे वायूपासून काय निर्माण झालं, तर अग्नी निर्माण झाला. आपण विज्ञान शिकलो की नाही, आपल्याला धडासुद्धा होता. आपण कुठेतरी बघा शेकोटी पेटवलेली आहे, एखादं पाणी तापवलेलं आहे, त्या पाण्यामधून येणारे वाफ बघा आपण ऐकलं की नाही, ती वाफ आपण वाचलं की ती ढगामध्ये जाते, त्याचे ढग तयार होतात, ते वाफेचे ढग निर्माण झाले की पाऊस पडतं, त्याला थंडावा निर्माण झाला की आपण ऐकलं वाचलं, परंतु आकाशापासून वायू झालेला आहे. वारा हवा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सर्वात जास्त कुठे असतं, तर समुद्रकिनारी हवा जास्त असते. एखाद्या डोंगराळ भागात जिथे आपण जातो तिथे हवेचा वेग जास्त असतो. मग पुढे वायूपासून अग्नी निर्माण झाला. आता वायूपासून अग्नी निर्माण कसा होईल आपल्यालासुद्धा प्रश्न पडला असेल. ज्यावेळी आग लागते आणि त्यावेळेला आग जर बघा एखाद्या आपण दिवा पेटवत असू, फॅन जरी लावला तरीसुद्धा निरंजन दिवा पंती असेल विजून जाते. मग आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होईल, पुढच्या हवीमध्ये समर्थांनी बघा प्रत्यक्षपणे भाग करून दिलेला आहे. अग्नीपासून झाले आप ते नारायणाचे स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे. अग्नीपासून काय निर्माण झालं, तर आप ते नारायणाचं स्वरूप. अग्नीपासून जलतत्व निर्माण झाले. आप म्हणजे काय, ते जलतत्व. अग्नीपासून आगीपासून पाणी, तेच नारायणाचं स्वरूप आहे. आणि आपापासून बीजाचं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. आपल्याला पाणी पिण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला तहान लागली की पाणी पितो. पाणी म्हणजे आपले जीवन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भूक लागली की बघा जठराग्नी आपल्याला शांतता राहत नाही, आपला देह शांत राहत नाही. ज्यावेळी त्याची भूक भागली जाते, ज्यावेळी तहान लागलेली असेल त्यावेळी पाणी प्याल्यावर त्याला जो आनंद प्राप्त होत असतो. एखाद्या डोंगराळ भागात आपण गेलेलो आहोत जिथे खायलासुद्धा आपल्याला मिळत नाही, त्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि तिथे दुकानसुद्धा नाही आहेत, काय खावं असं आपली इच्छा झाली असेल, भूक लागली असेल, तिथे पाणीसुद्धा नाही आहे, तर अशा ठिकाणी आपला देह संपूर्णपणे थकलेला असतो. या वेळेला काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग आपण आपल्यावरच कंट्रोल करत असतो की भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. आणि जिथे बघा डोंगराळ भागातून पावसाचं पाणी किंवा पाऊस एखाद्या वेळी येत असेल त्यावेळी खूप आनंद वाटत असतो, परंतु भूक लागलेली आहे. एखाद्या झाडावरती असणारं फळ ते पाहून आपली भूक भागत असते आणि तेच फळ आपल्या पोटामध्ये गेलं किती आनंद होत असतो. म्हणून भाग कसा दिलेला आहे, ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहुदेवांचं लक्षण नाना प्रचित प्रमाण पाषाण देव. त्या पृथ्वीच्या पोटात अनेक पाषाण असतात. आता जर आपण पाहायला गेलो रस्त्यातून जाताना लहान मोठी दगड पाहायला मिळतात की नाही, दगड पाहायला मिळतात की नाही, नक्कीच. एखाद्या डोंगराळ भागात ज्यावेळी आपण जातो तिथे मोठमोठी दगड पाषाण पाहायला मिळतात. आपण विचार करतो की या डोंगरावर एवढी मोठी दगड आली कुठून, ही कशी निर्माण झाली. सर्व जर पाहायला गेलो काहींमध्ये पुष्कळ देवांची लक्षणं आढळून आली आणि या पाषाण देवांची अनेकांना प्रचिती येते. आता दगड आहे, दगडाला ज्यावेळी आकार दिला जातो, रूप बघा प्रत्यक्षपणे, त्यावेळी
दगड आहे त्या दगडाला आपण लात मारतो, परंतु त्याच दगडाची संपूर्णपणे सुंदर मूर्ती तयार केली जाते ना, त्यावेळी त्या दगडाला नमस्कार केला जातो. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्यामध्ये सामर्थ्य असतं. विचार करा, रस्त्यातून जाता येता आपल्याला दगडाची मूर्ती पाहायला मिळते. कधी एकेकाळी आपण त्या दगडाला बघा प्रत्यक्ष म्हणून लात मारून जायचो, परंतु त्याच दगडाची सुंदर मूर्ती तयार करून त्याच दगडाला आपण नमस्कार करतो. विचार करा कसं सामर्थ्य प्राप्त करून दिलेले, भाग कसा दिलेला आहे. कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा प्रत्यक्ष आपला देह म्हणजे काय, दगड आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. या देहाचा भाग चाललेला आहे, हा भाग या देहावरती चाललेला आहे, कारण प्रत्यक्षपणे हा दगड आहे. याच दगडाला पूर्णपणे काय केलेलं आहे, सुंदर रूप दिलेलं आहे. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो एक आकार उकार, त्याचप्रमाणे जे सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे त्या परमेश्वराला, त्या भगवंताला नमस्कार. कारण संपूर्णपणे ज्याने देह घडवलेला आहे त्याला सर्व काही चिंता आहे की नाही, कारण चिंता वाहतो विश्वास. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नानाप्रचित प्रमाण पाषाण देवी. अनेक प्रकारच्या दगडांची मूर्ती तयार केली जाते, देवींची मूर्ती तयार केली जाते. आपण रस्त्यामध्ये दगड असेल त्यांना आपण लाथा मारत जातो, परंतु दुकानामध्ये बघा जी मूर्ती खरेदी आपण करतो त्या मूर्तीला किती किंमत असते, बरोबर ना. नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्व लोका, समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. नाना वृक्ष मातीच्या मूर्ती, यामध्ये जगातील लोकांना देवत्वाचा रोकडा अनुभव येत असतो. आता विचार करा, आता रस्त्याच्या बाजूला आपल्या अंगणामध्ये जर पाहायला गेलो तर अनेक प्रकारची विचार करा, काही औषधी असतात, काही बिना औषधी असतात, उपयोगाची सुद्धा नसतात, तरी सुद्धा ती झाडं आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा नमस्कार आहे. कारण का, या संपूर्णपणे या जीवसृष्टीमध्ये तोच आहे ना, त्याचंच अधिष्ठान आहे, चालवणारा तोच आहे. नाना वृक्ष, अनेक प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात, अनेक प्रकारचे वनस्पती पाहायला मिळतात. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा कुंडीमध्ये रोप लावत असतो, त्यांना दररोज खतपाणी घालत असतो, परंतु त्याची वाढ आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही. आपण विचार करतो, अरे एवढं मी संरक्षण करत असतो, एवढं पाणी देतो, खत घालतो, तरीसुद्धा वाढ होत नाही आहे. परंतु ज्या रस्त्याच्या कडेला जिथे जागा बघा नापीक आहे, तिथे भर्रास असे गवत, भर्रास असे वनस्पती पाहायला मिळतात. मग यांना कोण खतपाणी घालत आहे? इथे आपला मी पण आहे, मी दररोज खतपाणी घालतो, मी दररोज काय करत आहे, पाणी घालत. परंतु देणे ईश्वराचे ना. नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्व लोका, समस्त देवांचा थारा आहे का वायूमध्ये. आता मातीच्या मूर्तीचा भाग झालेला आहे, शेवटी अनुभव आपल्याला आला पाहिजे. समस्त देवांचा आश्रय म्हणजे काय, तर वायूच. वृक्ष म्हणजे झाडं, दगड आणि मृत्तिका म्हणजे माती. सर्वात वायू हा असतोच. देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जखिनी मानविनी, नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे. अनेक प्रकारच्या देवी बघा, देवता, अनेक प्रकारची शक्तिरूप, देश परत्वे देव, यक्षिणी कात्यायनी चामुंडा मानविनी, अनेक प्रकारच्या निरनिराळ रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
बरोबर ना, आपण विचार करतो. पुरुष नामे कित्येक, देव असति अनेक, भूते देवते नपुषक, नामे बोलिजेति. आता विचार जर केला, पुरुषवाचक असे कित्येक देव आहेत, तर भूते देवते नपुसक लिंगी नाव असणारी अनेक आहेत. देव देवता देवते भूते पृथ्वीमध्ये असंख्याते, परंतु या समस्तांते वायुस्वरूप बोलिजे. भाग कसा दिलेला आहे, या पृथ्वीतलावर पाहायला जर गेलो, देव देवता देवते भूते गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, अनेक प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळते. परंतु केव्हा, आता एखाद्या क्षेत्रात आपण ज्यावेळी जात असतो त्यावेळी गुरु आपल्याला प्राप्त होतात की नाही? नक्कीच. मग स्मरण कोणाचं करावं? भाग कसा दिलेला आहे, अनेक प्रकारचे गुरु आपल्याला पाहायला मिळतात, परंतु परमेश्वर सद्गुरु एकच. या पृथ्वीतलावर असंख्य देव देवता देवते भूते आदी आहेतच, पण सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तो वायू स्वरूपच आहेत. वायो स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे समस्तांशी. नेहमी ती वायू स्वरूपातच असतात, काही प्रसंगाने ती नाना देह धारण करत असतात, कधी ती गुप्त असतात तर कधी प्रगट होत असतात. वायो स्वरूपे विचरती, वायोमध्ये जगत ज्योती, जाणीव कळा वासना वृत्ती नाना भेदे. आता भाग सर्व काही आता वायूचाच आहे, त्याची जाणीव, ज्याप्रमाणे वायूमध्ये असलेला चैतन्य आपल्याला हवा दिसते का हो, वारा दिसतं का हो? नाही ना, फक्त जाणवतो. ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आकाशापासून वायू झाला, पुन्हा समर्थ म्हणाले, आकाशापासून वायू झाला तो दो प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे श्रुती. आता आपल्याला नक्कीच विचार करून जाणीव झाली पाहिजे, आकाशापासून काय झालं तर वायू झालेला आहे, तो दो प्रकारे विभागला. आता दो प्रकारे विभागला म्हणजे काय, तर दोन प्रकारे विभागण्यात आलेला आहे, सावधपणे विचार केला पाहिजे. याचा विचार आपल्याला सावधपणाने करता यायला हवा. आता त्याचा संपूर्णपणे निरसन आपल्याला पुढच्या ओळीमध्ये दाखवले. एक वारा सकळ जाणती, एक वायूमधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती देवदेवतांच्या. बघा, जर पाहायला जर गेलो तर प्रत्यक्ष एक वारा सकळ जाणते, ज्यावेळी आपण कपडे बघा धुतले की आपण त्या रशीवर किंवा ग्रिलवर आपण ठेवत असतो, परंतु जे कपडे धुतलेले आहेत ते ओले आहेत, ते सुकण्यासाठी आपण ऊन वारा पाहतच असतो. परंतु दुसऱ्याच प्राणशक्ती किंवा वायूमधील जगज्योती, अनेक देवदेवतांच्या अनंत मूर्ती जर पाहायला गेलो, त्यामध्ये सुद्धा प्राणशक्तीच व्यापून आहे.
वायोभूत विकारला, परंतु दो प्रकारे विभागला। आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा। आता वायूसुद्धा काय केलेला आहे, दोन प्रकारे विभागण्यात आलेला आहे। आता आकाशामध्ये वायू झालेला आहे, आता वायूसुद्धा दोन प्रकारे, वायूचे अनेक प्रकार पाहायला मिळतील, परंतु दोन प्रकारे विभागण्यात आलेला आहे। ज्यावेळी पाऊस पडतो पहा, त्यावेळी हवा येत असते, वारा येत असतो, वाऱ्याने सर्वत्र जर पाहायला गेलो तो होतंच नव्हतं करून टाकतो। कारण सामर्थ्य तेवढं आहे ना, साधी वीज जरी चमकली, ढगांचा गडगडाट ज्यावेळी होतं बघा, आणि हवा वारा असा येतं की झाडसुद्धा हवेने पडत असतं, बॅनर्स पडत असतात, घराची घरं उद्ध्वस्त होऊन जातं, पाणी येणारं संकट, येणारी भरती कोणाला सांगून येणार नाही। म्हणून यापासून आपला देह सावध का असला पाहिजे, हे नैसर्गिक आहे, परवेक नाही। म्हणून भाग का दिलेला आहे, वायोभूत विकारला परंतु दो प्रकारे विभागला। आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा। वायोपासून तेज झाले, उष्ण शीतल प्रकाशले, द्विविध रूप ऐकले पाहिजे तेजाचे। आता ज्यावेळी आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत, रस्त्यातून चालत असताना ऊन आहे, आणि उन्हामध्ये बघा संपूर्णपणे घाम येतं, शरीर थकतं, आणि त्यामध्ये आपल्याला येणारा घाम, आपल्याला येणारा थकवा हा जर दूर करायचा असेल तर आपल्याला कशाची गरज आहे, एकतर पाण्याची आणि दुसरे म्हणजे हवेची। एखादी थंड हवेची झुळूक जरी आपल्याला जाणवली ना, तरी आपल्याला लगेच शांत वाटत असतं का? एखाद्या झाडाखाली ज्यावेळी आपण उभा राहतो बघा, उन्हाच्या तडाख्यामध्ये, त्यावेळी थंड वाटत असतं की नाही? नक्कीच। म्हणून झाडं ही आपल्याकडून लावता आली पाहिजे। वृक्ष वल्ल्या मास होईल वनचर। उष्णापासून झाला भानू, प्रकाशरूप दैदिप्य मानू, सर्व भक्षक हुताशनू आणि विद्युलता। भाग का दिलेला आहे, उष्ण, उष्णापासून झाला भानू, उष्ण तेजापासून अनंत दैदिप्यमान प्रकाशरूप सूर्य, सर्व भक्षक अग्नी आणि वीज निर्माण झाली। आता विचार जर करायला गेलो, जसं सूर्याचा बघा कोवळं ऊन, त्या कोवळ्या उन्हामध्ये आपण त्या सूर्यप्रकाशात आपण उभं राहत असतो, त्या प्रकाशामध्ये बघा, सूर्यप्रकाशामध्ये, कारण का कोवळं ऊन आहे, तिथे आपल्याला खूप छान वाटत असतं। हळूहळू तापमान वाढत गेला, दुपारचे 12 वाजले, सूर्य डोक्यावर आला, त्यामध्ये आपण उभं राहू शकतो का? बघा विचार करा, नाही ना, सहन करण्याची क्षमता राहत नाही। त्याचप्रमाणे एखादं पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं आहे, चुलीवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे, आणि ते पाणी कोमट केलं तर आपण ते पिऊ शकतो, परंतु ज्याप्रमाणे इतकं गरम करून ठेवलेलं आहे, उकळतं पाणी, ते पाणी आपण पिऊ शकतो का? नाही। त्या पातेल्याला हात लावलं की आपल्याला चटका बसणारच आहे, असे चटके आपल्याला पाहायला मिळतात या आयुष्यामध्ये। बघा कसा भाग दिलेला आहे, उष्णापासून झाला भान, प्रकाशरूप दैदिप्य म्हणून सर्व भक्षक हुताशून आणि विद्युलता। मग वीज निर्माण झाली, आपण एखाद्या वेळी लाईट गेली घरामध्ये, बघा लाईट गेली की आपण काय करत असतो, एखादा पुठ्ठा असेल, एखादा रुमाल असेल,
त्यामध्ये आपल्याला जो येणारा घाम आहे तो आपण पुसत असतो. लाईट आली की आपल्याला खूप छान वाटतं, कारण एखादा फॅन एखादा पंखा आपल्याला बघा आपल्याला शांत झोप कशी लागेल, त्याचा तो काम करत आहे. परंतु लाईट गेली की आपल्याला आलेली जी झोप आहे ती लागत नाही ना. शीतळापासून झाला आपामृत, चंद्र तारा आणि शीत आता पैसा सावचित्त होऊ न शकते. आता शीतल भागापासून म्हणजे थंड भागेपासून काय निर्माण झालं आहे, जल म्हणजे काय तर पाणी. बघा अमृत चंद्र तास आणि थंडपणा निर्माण झालं, भाग कसा दिलेला आहे. एखाद्या वेळी आपण जेवण करत असताना आपल्याला थंड पाण्याची सवय असते, एखाद्या वेळी बघा गरम गरम आपण चपाती खात असतो त्यावेळी चटका लागतो, बघा जीभ भासते, लगेच आपण काय करतो थंड पाणी पितो तेव्हा जरा कुठे बरं वाटतं, त्या जिभेवर लगेच फोड येतात, लगेच लाल होते. का? कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो शीतळापासून आपामृत, सूर्य नारायण सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश पाहायला जर गेलो सूर्याच्या उष्णतेने संपूर्ण जर पाहायला गेलो तर भूमी ही तापलेली असते. जरी पाहायला जर गेलो ही भूमी थंड करण्यासाठी जसजसा संध्याकाळ होत जातो त्याचप्रमाणे बघा संपूर्णपणे भूमी ही शांत होत असते. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो, सकाळपासून सूर्यनारायणाचा या पृथ्वी तलावर पडणारा प्रकाश, पडणारं ऊन आणि त्यामुळे झालेली संपूर्णपणे जी भूमी तापली गेलेली आहे त्या भूमीला संपूर्णपणे ज्यावेळी चंद्र बघा प्रत्यक्षपणे संध्याकाळ होत असते त्यावेळी सूर्यनारायण जात असतो मावळत असतो आणि चंद्र येत असतो, पूर्णपणे भूमी शांत केली जाते, थंड हवा आणि त्यामध्ये आपण जात असतो. आता जे पक्षी आहेत पक्ष्यांचा जर विचार केला प्राण्यांचा जर विचार केला बघा पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ का भाग दिले. ज्यावेळी सूर्यनारायण उगवतो पहाट होते प्रभात काळ ज्या वेळेला होत असते त्यावेळी पक्षी घरट्यातून बाहेर पडत असतात, दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात, प्राणी बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे फिरत असतात आणि संध्याकाळ झाली की पुन्हा तेच पक्षी तेच प्राणी पशुपक्षी पुन्हा आपल्या घरामध्ये येत असतात. परंतु आपला देह सर्व उलट काम करत असतो, आपला देह ज्याप्रमाणे संध्याकाळ होत असते रात्रीचा संपूर्णपणे बाहेर असतो, त्याला रात्र काय दिवस काय याला माहीत नाही. विचार करा त्यांना शिकवण न देता सुद्धा उत्तमाचं कार्य करत आहेत, परंतु आपल्याला शिकवण देऊन सुद्धा आपण वाईट संगतीला जात आहोत, शिकवण देऊन सुद्धा आपण आपलं पालन करत. म्हणून भाग दिलेला आहे ना, शीतळापासून आपामृत चंद्र तारा आणि शीत. आता चंद्र आहे आकाशामध्ये, बाजूला असणारे तारे स्टार्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात, केव्हा जास्त दिसतात बघा ज्यावेळी चंद्र प्रत्यक्ष जर पाहायला गेलं
ज्यावेळी चंद्र आहेत त्यावेळी ते जो तारा चंद्राच्या बाजूला आहे तो सर्वात जास्त चमकतो, तो लुकलुकतो. तसंच आहे, जसा हा देह परमेश्वराच्या चरणी लीन आहे, जो देह परमेश्वरासोबत आहे तो देह चमकल्याशिवाय राहणार नाही. मग आता विचार करा, आपल्याला कुठे राहायचं आहे? अनेक प्रकारचे जसे तारे आहेत तसे अनेक प्रकारच्या जगामध्ये लोक आहेत. आता आपल्याला चमकायचं आहे का बुडायचं आहे? विचार करा, पहावे आपणास या आपण. तेज भूत विकारले परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरूपिले आप आणि अमृत. तेजाचाही खूप विस्तार झाला, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता तेजाचाही खूप विस्तार झाला, पण तेही दोन प्रकाशातच विभागले, दोन प्रकारे विभागलेलं आहे. पहिला भाग बघा, ज्याप्रमाणे आप हेही दोन प्रकारात विभागलं, एक आप आणि दुसरं अमृत. आपण खेळ खेळत असतो त्यामध्ये सुद्धा बघा, खेळ खेळत असताना कॉम्पिटिशन, स्पर्धा असते की नाही? आता स्पर्धेला ज्यावेळी स्पर्धक असतात त्यावेळी त्याला, त्या खेळाला स्पर्धा म्हणतात. परंतु आपल्यासोबत कोणीच नाही आहे तर स्पर्धा म्हणतील का हो? नाही ना. आपल्यासोबत कोणीतरी आहे तर स्पर्धा आहे असं आपण मानतो. तसंच आहे, एक पृथ्वीचा विचार आता ऐकायला पाहिजे ना. पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर आणि का दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्न. आता पृथ्वीचा विचार ऐकला पाहिजे. एक प्रकार म्हणजे पाषाण आणि मृत्तिका. एक प्रकार कोणता सांगितलं आहे? पाषाण म्हणजे दगड आणि मृत्तिका म्हणजे माती. यात फरक नाही आहे. पण दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सुवर्ण परिस नाना रत्न. आपण अनेक प्रकारचे बघा रत्न पाहत असतो, सुवर्ण परिस, सोनं, चांदी, लोखंडाला बघा प्रत्यक्षपणे परिसाचा स्पर्श व्हावा आणि सोनं व्हावं, त्याचप्रमाणे या देहाला भगवंताची जाणीव कशी प्राप्त होईल, भगवंताचं स्मरण, भगवंताचं श्रवण कसं प्राप्त होईल? ज्या वेळेला भाग दिलेला आहे, आपल्याला देव जरी बनता नाही आलं तरी चालेल, परंतु आपल्यातली जी माणुसकी आहे ती टिकवता आली पाहिजे. खरा देव तो अंतरी चोरला असे, सद्गुरु वीन तो सर्व थाई नसे. बहुरत्न वसुंधरा कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा रूढ होता. बहुरत्न वसुंधरा कोण खस बघा, कोण खरा आहे कोण खोटा आहे केव्हा कळतं? आपल्याला शिकवण प्राप्त झालेली. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने. सांगितलेलं आहे, ही शिकवण आत्तापासून नाही आहे. बाल संस्कार बघा, मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. परंतु आपण सर्वांशी अजूनपर्यंत खोटं बोललेलो आहोत. खोटं बोलून काय मिळालं? सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होत असतो. आपण ऐकतो, वाचतो, परंतु समर्थ म्हणाले, ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. बहुरत्न वसुंधरा सुविचार लिहितो, नेहमी खरं बोलाय, बरोबर की नाही? नेहमी खरे बोलावे लिहिलेलं आहे, फक्त आपण वाचतो ते आचरणात आणत नाही. मग कोण खोटा आहे कोण खरा आहे कसं कळणार? आपण एखाद्याची मस्ती केली, आपण एखाद्याशी खोटं बोललो आणि आपण त्याचाच
बघा संपूर्णपणे जर पाहायला गेलो त्याच्यावरच नाव ढकललं, तर लोकांना प्रश्न पडतं की याच्यातला खरा कोण? मग अवघे कळी विचार रूढ होता हे विचार करून आपल्याला कळेल की नाही? नक्कीच मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे ऋती सावध गेली पाहिजे शोधी, मनुष्य कुठून आली ही मूळ शंका अजून तरी राहिलेली आहे. याचं उत्तर ऐकण्यासाठी पूर्णपणे सावधपणाने पुढचा समास श्रवण करता यायला हवा, कारण भाग कसा दिलेला आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. ज्याप्रमाणे जे बीज पेरलेलं आहे तेच फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मनुष्य कोठून झाली याचं उत्तर आपल्याला पुढच्या समासात नक्कीच पाहायला मिळणार आहे. हे मुख्य आशंका राहील, आशंका आहे, शंका मनात आलेली आहे, त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला सावधपणाने ऐकायचं. आणि विचार ऐकत असताना बघा प्रत्यक्षपणे ते आचरणात आणलं की संपूर्णपणे आपला देह हा मंगल होईल, मांगल्य त्यामध्ये प्राप्त होईल. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे देहाचं सार्थक कशामध्ये? देह संपूर्णपणे त्याच्या चरणाशी असेल, देह अंतरी लागले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थचे गेले नाना अगाध मृत्यूपंथी. मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन्ना समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.